मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीनं नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या नियोजनासाठी स्वतः मुख्यमंत्री नाशिकमध्ये दुसऱ्यांदा पाहणी करणार आहेत. मोदींच्या सभेच्या तयारीचा ते आढावा घेणार आहेत. उद्या नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि रोड शो होतोय. राम मंदिर दर्शन, गोदापूजन असे भरगच्च कार्यक्रम उद्या दिवसभर असणार आहेत. उद्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. या दौऱ्यामध्ये गोदापूजन ते करणार आहेत, प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत आणि त्याचबरोबर तरुणांशी संवादसुद्धा साधणार आहेत. एक मेगा रोड शोसुद्धा होणार आहे. या सगळ्याची तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनसुद्धा तिथं तळ ठोकून आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ही थेट दृश्य आपण बघतो, जिथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत. दादा भुसेसुद्धा उपस्थित आहेत, पालकमंत्री, आणि त्याचबरोबर राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. क्रीडा विभागाच्या वतीनं नाशिकमध्ये एक युवा संमेलन पार पडत आहे आणि या मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरुणांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या उद्या होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुसऱ्यांदा नाशिकला पोहोचलेले आहेत. अतिशय अचानकपणे त्यांनी हा आढावाचा दौरा केलेला आहे. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, उद्याचा हा दौरा यशस्वी व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीसुद्धा तळ ठोकून आहेत. कशी तयारी सुरू? विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रीय युवा संमेलनाचं आयोजन केलं जातं. खरं तर देशातून वेगळ्या शहरांची निवड केली जाते आणि देशभरातून निवड करण्यात आलेल्या शहरामध्ये नाशिक शहराचा समावेश करण्यात आला आणि त्यानंतर देशाच्या क्रीडा विभागाच्या वतीनं नाशिकमध्ये हे 27वं युवा संमेलन जे आहे ते नाशिकमध्ये होत आहे आणि याच युवा संमेलनाच्या उद्घाटनासाठी उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकला येणार आहे आणि याच सभेच्या नियोजनासाठी नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्या सगळ्या दौऱ्याचं आणि या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये आलेले आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाचा आढावा घेत आहे. या दृश्यांमध्ये दिसत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी उभे आहे ते भव्य दिव्य अशा प्रकारचं स्टेज आहे. नरेंद्र मोदी याच व्यासपीठावरून देशभरातून आलेल्या युवकांना संबोधित करणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे. त्याच व्यासपीठाची मुख्यमंत्री पाहणी करतायत. त्यांच्यासोबत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आहे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन देखील आहे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या देखील त्यांच्यासोबत आहे, असे असंख्य मंत्री जे आहे या ठिकाणी तळ ठोकून आहे. क्रीडा मंत्री संजय बनसोडे हे देखील या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे. अशा पद्धतीनं राज्यातले सगळेच मंत्री जे आहे ते गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी तळ ठोकून आहे. मात्र मुख्यमंत्री स्वतः पंतप्रधानांचा दौरा असल्यामुळे लक्ष ठेवून आहे आणि त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं आता पुन्हा एकदा प्रशासनावरती एक दबाव निर्माण झालेला आहे की पंतप्रधानांचा दौरा जो आहे तो सुनियोजितपणे पार पाडावा आणि त्याच पद्धतीचं हे सगळं नियोजन आहे. संपूर्ण नाशिक शहर जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभास्थळावरती येणार आहे, त्याचबरोबर नाशिकच्या गोदा तीरावर जाऊन गोदापूजन करणार आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील ते राम मंदिरात पूजन करण्यासाठी आणि महाआरतीसाठी जाणार आहे. अशा पद्धतींचा भरगच्च कार्यक्रम जो आहे तो नरेंद्र मोदींचा या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर तब्बल 2 किलोमीटरच्या अंतरावरती नरेंद्र मोदी जे आहेत ते रोड शो देखील करणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये तब्बल 3 तास चालणारा हा भरगच्च नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे स्वतः या सगळ्या कार्यक्रमावरती लक्ष ठेवून आहे. आता काही वेळापूर्वी जी माहिती प्राप्त झाली त्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आजच रात्री उशिरा नाशिकमध्ये येणार आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती आणि आढावा देखील घेणार आहे. कारण नाशिकमध्ये जे युवा संमेलन होते ते देशातलं 27वं युवा संमेलन आहे देशाच्या क्रीडा आणि ते अगदी यशस्वी व्हावं याच्यासाठी राज्यातले प्रमुख आज स्वतः तिथं दाखल झालेले आहेत. मंत्र्यांची फौज तिथं तळ ठोकून आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.